नमस्कार मागील आठवड्यात बघितल्याप्रमाणे राज्याच्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे तसेच घाटमाथा व तलाव धरणाच्या क्षेत्रात मुसळधार व जोरदार पाऊस पडत आहे बारा ते चौदा ऑगस्टपर्यंत या पावसाची तीव्रता अशीच होती पंधरा ते अठरा ऑगस्टपर्यंत ही तीव्रता कमी होऊन घाटमाथा व तलाव धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आता आपण उपग्रह चित्र पाहूया अरबी समुद्राकडून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची तीव्रता वाढल्यामुळे व बंगालच्या उपसागरामधील वायव्य दिशेकडे तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण गोवा किनारपट्टी व मध्य महाराष्ट्राप्रमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडत आहे ह्या कमी दाबाच्या क्षेत्राची वायव्य दिशेकडे होणारी हालचाल व मान्सून ट्रफ म्हणजे पावसाची द्रो द्रोणिका रेषा यामुळे देखील राज्यात चांगला पाऊस पडत आहे व यापुढेही पडण्याची शक्यता आहे तसेच महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या रांगा व राज्याची भूरचना आणि पश्चिम किनारपट्टीवर रा वाहणारे आर्द्रतायुक्त वारे म्हणजे ओलावा असलेले वारे यांची तीव्रता वाढली आहे सध्या सौराष्ट्र कच्छ प्रदेशावर वरच्या हवेचे चक्रवायू अभिसरण म्हणजे अप्पर एअर सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेले आहे या सर्व कारणांमुळे कोकण गोवा किनारपट्टी व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढून तेथे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस संततधार पडत आहे आता आपण महाराष्ट्राच्या चार उपविभागांमधील पावसाची टक्केवारी व त्यांचे विचलन म्हणजे डि डिपार्चर बघूयात कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात सामान्यपेक्षा पंधरा टक्के जास्त पाऊस मराठवाड्यात सामान्यपेक्षा चौतीस टक्के जास्त पाऊस तर विदर्भामध्ये सामान्यपेक्षा बारा टक्के कमी पाऊस पडलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील पावसाचा एकंदरीत आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की फक्त पाच जिल्ह्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे यापुढील आठवड्यांमध्ये फक्त दोन ते जिल्ह्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा हवामानाचा अंदाज आहे महाराष्ट्र राज्य आणि पुणे शहर व परिसरातील पावसाचे चित्र पाहिले तर आजपर्यंत राज्यात सामान्यपेक्षा आठ टक्के जास्त पाऊस पडलेला आहे भारत मौसम विज्ञान विभागाचा विस्तारित अवधी अंदाज असे दर्शवत आहे की सत्तावीस ऑगस्टपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे आता आपण राज्याच्या चार उपविभागातील पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज व इशारा बघूया कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भात पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात पुढील तीन दिवस बहुतांश ठिकाणी व त्यापुढील दोन दिवसात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सोळा तारखेला कोकण गोवा मध्य महाराष्ट्राचा घाट विभागात व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार व मराठवाड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे व अठरा तारखेला कोकण गोवा मध्य महाराष्ट्राचा घाट विभाग व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे एकंदरीत पुढील पाचही दिवस महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची देखील शक्यता आहे नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सुहास जाधव तांत्रिक अधिकारी कृषी हवामानशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे आता आपण कोकण विभागासाठी कृषी सल्ला पाहूयात खरीप पीक भाजीपाला व फळबागामधील साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा मागील पंधरावड्यात पावसाच्या उघडीपमुळे आंबा झाडांना नवीन पालवी आली असून पालवीवरील तुडतुडे शेंडा पोखरणारी आळी पाने पोखरणारी आळी आणि मीज माशी यांच्या नियंत्रणासाठी डायमिथोएड पंचवीस टक्के प्रवाही बारा मिली किंवा फॉस छत्तीस टक्के प्रवाही अकरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी पशुवैद्यकाच्या मार्ग मार्गदर्शनाखाली गाई म्हशी आणि शेळ्यांना लाळ्या खुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे भात कचरात पाण्याची पातळी पाच सेंटीमीटरपर्यंत नियंत्रित करावी सुपारी तडकण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी शिफारस केलेल्या खतांबरोबर सहाशे ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये बोरॉन साठ ग्रॅम झिंक तीनशे ग्रॅम मँगनीज साठ ग्रॅम लोह एकशे वीस ग्रॅम आणि कॉपर तीस ग्रॅम पहिल्या हप्त्यात जमिनीतून पावसाची उघडी पाहून देण्यात यावी नवीन लागवड केलेल्या आंबा काजू कलमांना काठीचा आधार द्यावा तसेच बुंद्याजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी मध्य महाराष्ट्र खरीप पीक भाजीपाला व फळबागामधील साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा भात खाचरामध्ये पाण्याची पातळी तीन ते पाच सेंटीमीटर ठेवावी सध्याच्या ढगाळ हवामानामुळे कागदी लिंबूवरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यातून पावसाची उघडी पाहून फवारावे ऊस लागवडीच्या वेळी जमिनीत पावसाचे पाणी साचून राहिले असल्यास आस। सर खोदून पाणी बाहेर काढावे सरीतील पाणी ओसरताच ऊस उस पिकास पा पन्नास किलो युरिया व पन्नास किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टर याप्रमाणे बूस्टर डोस द्यावा ठिबक सिंचनाची सोय असेल तर खते ठिबक सिंचनाच्या साहाय्याने द्यावीत वापसा येताना उसाच्या बुडख्यास मातीची भर लावावी मुख्य उसास जर फुटवे फुटल्यास ते काढून टाकावेत डाळींब पिकात सूत्रकुर्मीच्या व्यवस्थापनासाठी पंचवीस ग्रॅम ट्रायकोडर्मा प्लस अडीच किलो शेणखत अधिक अडीच किलो निंबोळी पेंट चांगले मिसळून बांगडी पद्धतीने प्रति झाड टाकावे मूग पिकावरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक बाराशे पन्नास ग्रॅम किंवा कार्बन डेन्झाईम पाचशे ग्रॅम प्रति पाचशे लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी पावसाची उघडी पाहून फवारावे भुईमुग पिकावरील रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी मिथिल डिमेटॉन पंचवीस ई सी दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडी पाहून फवारणी करावी मराठवाडा विभाग खरीप पिके भाजीपाला व फळबागामधील साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा चिकू फळबागेतील तणांचे व्यवस्थापन पावसाची उघडीप पाहून करावे सध्याचे ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे डाळिंब पिकावरील बॅक्टेरियल ब्लाईट तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साइड पंचवीस ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन पाच ग्रॅम किंवा ब्रोनोपॉल पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी विदर्भ विभाग खरीप पीक भाजीपाला व फळबागामधील साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा हळद पिकावरील खोडमाशीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त पाने काढून जाळून टाकावे व निंबोळी अर्क पाच टक्के किंवा निंबोळी तेल वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पावसाची उगडीप पाहून फवारणी करावी पश्चिम विदर्भ ज्वारी पीक तीस ते चाळीस दिवसांचे झाल्यास ज्वारीवरील किडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोगाग्रामा चिलोनिसची कार्ड दीड लाख अंडी प्रति हेक्टर किंवा कार्बोफ्युरॉन तीन टक्के दाणेदार आठ पॉईंट तीन किलो प्रति हेक्टर पोंग्यामध्ये पावसाची उघडी पाहून टाकावे धन्यवाद नमस्कार राज्यातील पिकावरील कीड आणि रोग रोगाच्या साप्ताहिक अहवालाबाबत जे काही निरीक्षणं आलेली आहेत ते आणि केलेल्या उपाययोजना याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर मका पिकाखालील जे काही राज्यातलं क्षेत्र आहेत त्याच्यात सोळाशे चौऱ्याण्णव गावामध्ये किडरोग सर्वेक्षण घेण्यात आलं त्यापैकी बारा जिल्ह्यातल्या एकोणचाळीस गावामध्ये या आठवड्यामध्ये आर्थिक नुकसान पातळीच्या वर किड म्हणजे प्रादुर्भाव गेलेला आहे मागच्या आठवड्याचा जर विचार केला तीस जुलै ते पाच ऑगस्टच्या कालावधीतील तर एकोणऐंशी गावापैकी पंच्याहत्तर गावं हे आटोक्यात आलेले असून चार गावं ही परत या आठवड्यामध्ये सलग दोन आठवडीत दिसून आलेले आहेत आणि पस्तीस गावं नव्यानं प्रादुर्भाव आढळून आलेला आहे तुम्ही जर सोबतचा ताकता पाहता असाल तर त्या तक्त्यानुसार कृषी विद्यापीठाकडून नवीन लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी शिफारशी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे शिफारशी केलेल्या औषधाच्या मात्रा हे फवारणी करावी असं आपल्याला शिफारस करण्यात येत आहे कापूस पिकाच्या बाबतीत जर विचार केला तर सहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर गावामध्ये राज्यात सर्वेक्षण करण्यात आलेलं असून त्यापैकी एकशे सहा गावामध्ये गुलाबी बोंडाळीसाठी आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेली आहे तर रस शोषण करणाऱ्या किटीसाठी एकशे आठ गावामध्ये द आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेली आहे तीस जुलै ते पाच ऑगस्ट या कालावधीत जर विचार केला तर सत्याहत्तर गावापैकी एकोणसत्तर गावात गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून आठ गावामध्ये सलग दोन आठवडे प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या वर आहे त्यांनी नव्यानं अठ्ठ्याण्णव गावं या आठवड्यामध्ये मागच्या आठवड्यात वाढ झालेली आहे रस शोषण करणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावा जर विचार केला तर मागच्या आठवड्यातल्या एकोणऐंशी गावापैकी बासष्ट गावात रस शोषणा करणाऱ्या खिडीचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून सतरा गावं दोन सलग दोन आठवडे प्रादुर्भावग्रस्त पातळीच्या वर आहेत नव्यानं एक्क्याण्णव गावामध्ये प्रादुर्भाव आट आढळून आला असून तसे एकूण एकशे आठ गावं ही आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहेत विद्यापीठाकडून त्यासाठी शिफारस के केलेल्या जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्या उपाययोजना आणि आर्थिक नुकसान पातळीच्या जी काही पातळी आहे ती तुम्हाला सोबतच्या तक्त्यात दिसत असून त्यामध्ये केलेल्या शिफारशीनुसार तुम्ही औषधाची मात्रा वापरायची आहे सोयाबीन पिकाचा जर विचार केला तर चार हजार सातशे त्रेपन्न हेक्टर क्षेत्र मागील आठवड्यात बाधित झाला असून चार हजार सहाशे तेहतीस हेक्टर क्षेत्र उपचारित झालेलं आहे त्यामध्ये सोयाबीन पिकासाठी सात हजार सहा सहाशे बहात्तर गावामध्ये सर्वेक्षण घेण्यात आलं असून त्यापैकी साठ गावामध्ये चकरी भुंगेरा सत्तेचाळीस गावामध्ये खोड माशी चार गावात घाटेआळी पंचवीस गावात उंट आळी आणि तेरा तेरा गावामध्ये पाण्याखाने खाणाऱ्या आळीचा आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेलेला आहे खोड माशीच्या प्रादुर्भावाचा जर विचार केला तर तीस जुलै ते पाच ऑगस्ट या कालावधीमध्ये एकोणपन्नासपैकी गावापैकी एकोणचाळीस गावामध्ये प्रादुर्भाव आटोक्यात आलेला आहे आणि दहा गावं सलग दोन आठवड्यासाठी आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहे चक्रीभुंगेचा जर विचार केला तर अडुसष्ट गावापैकी एकोणसाठ गावामध्ये चक्रीभंगा भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून नऊ गावं सलग दोन आठवडे प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहे आपण जर सोबतचा विद्यापीठाकडून केलेल्या शिफारशी पाहता असाल तर खोड खोडमाशी ह्या घाटे आळी उंट आळी आणि पाणी खाणारे आळी ह्या ज्या आर्थिक नुकसान पातळी दाखवलेल्या आहेत त्या आर्थिक नुकसान पातळीचा विचार करून आपण शिफारस किती के केलेल्या मात्राचा वापर करावा असं आपल्याला सुचवण्यात येत आहे भात पिकाचा जर विचार केला तर चार हजार पाचशे चौसष्ट हेक्टर क्षेत्र बाधित असून त्यापैकी तीन हजार दोनशे एक एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्र उपचारित केलेलं आहे भात पिकासाठी चार हजार सातशे गा सहा गावामध्ये सर्वेक्षण करण्यात आलेलं असून त्यापैकी तीन गावामध्ये पिवळा खोडकिळा एका गावामध्ये गादमाशी आणि दोन गावामध्ये निळभोंगरे आणि तीन गावामध्ये पर्णजन्य करपा हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर दिसून आलेला आहे तर जर आपण विद्यापीठाकडून शिफारस केलेल्या आर्थिक नुकसान पातळीच्या अनुषंगाने शिफारस केलेल्या औषधाचा वापर केला तर हे कीडसुद्धा नियंत्रणात येऊ शकतो